मानखुर्द शिवाजीनगर मधून लढणार 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 असं नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक लढतोय 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 आणि मी जिंकणार। पण आता दादांची चर्चा काय झाली निवडणूक लढण्यासाठी? आपण कोणाकडून अपक्ष म्हणून असणार आहात की पक्षाकडून असणार? शेवटच्या दिवशी तुम्हाला दिसेल मी निवडणूक लढतोय आणि जिंकतोय। कधीपर्यंत अर्ज भरणार आहात तुम्ही? काय मी 29 तारीखला अर्ज भरणार। दादांची आता काय नॉर्मल चर्चा झाली? वरिष्ठ चर्चा सगळी झाली आहे। मी निवडणूक लढणार आणि जिंकणार। नक्कीच आपण पाहतोय की नवाब मलिक होते आपल्या सोबत, त्यांनी सांगितलेलं आहे की मी निवडणूक लढतोय, पण कुठून? शिवाजीनगर मानखुर मधूनच मी निवडणूक लढणार आहे, परंतु कोणत्या पक्षाकडून लढणार आहे हे मी आता सांगणार नाही। 29 तारखेला अर्ज देखील भरतोय अशी माहिती जी आहे ती नवाब मलिक यांनी दिलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी जे आहे ते नवाब मलिकांच्या भेटीसाठी अजित पवार, त्यासोबतच प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ या वरिष्ठ नेत्यांनी भेट घेतलेली आहे। त्यासोबतच शिवाजीनगर मानखुर मधून मी निवडणूक लढतोय, कोणाकडून लढणार हे मी आत्ताच सांगणार नाही, 29 तारखेला नक्की कळेल। सना मलिक यांना अनुशक्तीनगर मानखुर मधून संधी देणे आणि नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया यामध्ये आलेली आहे। आतापर्यंत त्यांनी 2 ट्वीट केले, मात्र TV9 मराठीवर नवाब मलिकांची ही पहिली प्रतिक्रिया होती। 29 तारखेला मी उमेदवारी अर्ज भरणार आणि मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा विश्वासही नवाब मलिकांनी व्यक्त केलेला आहे। मी शिवाजीनगर मानखुर येथून निवडणूक लढतोय 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 आणि मी जिंकणार। पण आता दादांची चर्चा काय झाली निवडणूक लढण्यासाठी? आपण कोणाकडून अपक्ष म्हणून असणार आहात की पक्षाकडून असणार? शेवटच्या दिवशी तुम्हाला दिसेल मी निवडणूक लढतोय आणि जिंकतोय। कधीपर्यंत अर्ज भरणार आहात तुम्ही? काय मी 29 तारखेला अर्ज भरणार। दादांची आता काय नॉर्मल चर्चा झाली? वरिष्ठ चर्चा सगळी झाली आहे। मी निवडणूक लढणार आणि जिंकणार। नक्कीच आपण पाहतोय की नवाब मलिक होते आपल्या सोबत, त्यांनी सांगितलेलं आहे की मी निवडणूक लढतोय, पण कुठून? शिवाजीनगर मानखुर मधूनच मी निवडणूक लढणार आहे, परंतु कोणत्या पक्षाकडून लढणार आहे हे मी आता सांगणार नाही। 29 तारखेला अर्ज देखील भरतोय अशी माहिती जी आहे ती नवाब मलिक यांनी दिलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी जे आहे ते नवाब मलिकांच्या भेटीसाठी अजित पवार, त्यासोबतच प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ या वरिष्ठ नेत्यांनी भेट घेतलेली आहे। त्यासोबतच शिवाजीनगर मानखुर मधून मी निवडणूक लढतोय, कोणाकडून लढणार हे मी आत्ताच सांगणार नाही, 29 तारखेला नक्की कळेल। सना मलिक यांना अनुशक्तीनगर मानखुर मधून संधी देण्यात आलेली आहे आणि नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे की मी निवडणूक लढतोय। कॅमेरामन आदिल सहनिवृत्ती वाबर TV9 मराठी मुंबई।